कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुजन वर्ग व माझ्या मित्र मैत्रिणो अस्सलामु अलैकुम। आज आपण इथे मराठी दिन साजरा करत आहोत, त्या निमित्ताने भाषणासाठी माझा विषय आहे आजकालची युवा पिढी व तंत्रज्ञान। आज आपण तंत्रज्ञानाशिवाय आपल्या यशस्वी जीवनाची कल्पनाच करू शकत नाही, कारण प्रत्येक गोष्टीत आपण तंत्रज्ञानाचा वापर झालेला पाहत आहोत। तंत्रज्ञानाच्या आधारेच आपण यशस्वी होऊ शकतो। तंत्रज्ञान हे असे साधन आहे जे आपल्या देशाला नंबर एकचे बनवू शकतो। विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच आपण देशाची प्रगती करू शकतो। मित्र हो, आपण 21व्या शतकात जीवन जगत असताना विविध प्रश्नांना समोर जावे लागत आहे। माझा सांगण्याचा अर्थ असा आहे की तंत्रज्ञान दूर झालेली माणसे जवळ आणली, पण जी जवळ होती ती माणसे दूर झाली। आपल्या देशात पूर्वी शिक्षणाचा प्रसार प्रचार नव्हता, त्यामुळे समाजात अशिक्षितपणा होता। आजची स्थिती ही आहे की जनता सुशिक्षित असून सुद्धा अशिक्षित सारखे वागतात। माणसात माणुसकी राहिली नाही, जबाबदार कोण? तंत्रज्ञानाच्या गरजेपेक्षा जास्त वापराने युवा पिढीला आळशी बनवले आहे। फोन हे त्याचे उत्तम उदाहरण आहे। आजकाल आपण पाहतो की कशा प्रकारे आपली युवा पिढी व्हॉट्सअप फेसबुक यात मग्न झाली आहे। वेळेचे त्यांना काही महत्वच राहिले नाही, अजान ऐकून सुद्धा नमाजाला जात नाहीत, हातात मोठमोठाले मोबाईल घेऊन टोळ्या टोळ्यांनी तासन तास बसतात। ही बाब लाजवणारी आहे। तंत्रज्ञानाने आपल्या अनेक सोयी सुविधा दिल्या, पण त्याच्या अतिरिक्त व नाकारण दिलेले महत्व यामुळे तंत्रज्ञानाच्या आपल्या युवा पिढीवर वाईट परिणाम झालेला दिसतो। सोन्याची चाकू आहे म्हणून पोटात मारायची का? नाही ना, हे आपल्या युवा पिढीला समजले पाहिजे। आपले भविष्य कशा प्रकारे तंत्रज्ञानाच्या सहाय्याने निखारता येईल याचा विचार करावा, विचार करावा, विचार करावा। रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते, नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते। संयोजकांनी मला माझे मत मांडण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद।